गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या 2 दिवसांवर आले असून येवला तालुक्यातील मुखेड, अंदर, सुलपट्टोदा, पिंपळगावलेप येथील गणेश मूर्त्यांच्या कारखान्यात मूर्तीवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांग सुंदर करण्याची कारागिरांची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेने मूर्तीच्या किमतीत 20% वाढल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला नाशिक, निफाड, कोपरगाव, दिंडोरी, चांदवड, येवला, वैजापूर, मनमाड, नांदगाव येथून सुरुवात होते. तर व्यापारी 8 दिवस गणेश उत्सवाला की मूर्ती खरेदी करून घेऊन जातात. तसेच गणपतीच्या मूर्तीचे डोळे, दागिने, अगदी रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. गणेश मंडळांबरोबर आता घरगुती गणपतीसाठीही नाविन्यपूर्ती मूर्तींना वाढती मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागातून शाडू मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शाडू मूर्तीच्या किमतीत झालेली वाढ तसेच त्या हाताळण्यास नाजूक असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांकडून मात्र अजूनही प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती पिंपळगाव लेप येथील मूर्तीकार विशाल रसाळ यांनी दिली. मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोनेरी, चंदेरी रंगाच्या किमती वाढल्या आहेत. गाजलेले चित्रपट, पौराणिक मालिकांमधील नावाजलेल्या पात्रांच्या रूपातील मूर्ती तयार करून देण्याची मागणी मूर्तीकारांकडे केली होती. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला. स्टार 24 फास्ट न्यूज.